झाला आहे 3:30. बघ्या, अर्धा तास पोहोचू आपण, अर्धा नाही 15-20 मिनिटात पोहोचू तसंही लालबागला. आणि या थोड्याच दिवसात मुंबईतील सर्वात मोठा म्हणजे एकदम लाडाचा असा आगमन सोहळा म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी ते होणार आहे काही दिवसामध्ये. बघा, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवता येईल मला आज. आता जास्त काय बोलत नाही, डायरेक्ट भेटतो तुम्हाला लालबाग फरळीला. तो पण तुम्ही हा छोटासा टाईमला घेतले करा. मंडळी, मी तुम्ही आता स्वागत करतो आजच्या आपल्या व्हीलॉग व्हिडिओमध्ये. गाडी बघत असाल तुम्हाला समोरच पार्क केली इकडे. आपण केली ITCच्या समोर. आता ITC ग्रँड हॉटेल जे येतं ते कुठे, लालबाग परळ कुठे, पण एनिवेज सणच तसं आहे आणि खूप खतरनाक गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आता. आणि आपण आलो आहोत लालबाग परिसरमध्ये. आता थोड्याच वेळात ना गणपती बाप्पाचे आगमन चालू होईल. आता किती आवाज येतो आहे काय माहीत नाही, जेवढा येतं आहे तुम्ही जरा ॲडजस्ट करून घ्या, कारण की इथे खूप जास्त गर्दी व्हायला सुरुवात होईल. आता थोडाच एक मोस्टली अजून एक तासामध्ये ना पाय ठेवायला जागा नसणार आहे. हा संपूर्ण परिसर एवढा गर्दी म्हणजे एकदम खतरनाक लेवलची होणार आहे. तर आता काही दिवसामध्ये ना मुंबईमध्ये आता आगमनाची सुरुवात झालेलीच आहे. आणि मुंबईतील सर्वात मोठा आगमन सोहळा म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी तोही होईल काही दिवसाने. तेव्हा तर भाई एक्स्ट्रीम लेवल असते. आणि आपण ठरलो हाडाचे कोकणी, तर आपण काय मुंबईत नसणार गणेशोत्सवाच्या टायमाला. आपण जाणारच आपल्या गावी. तर जेवढं तुम्हाला आत्ता दाखवता येईल ना तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन. गणपतीला मुंबईमध्ये गणपतीचे आगमन सोहळे किती मोठ्या प्रमाणात केले जातात आणि किती मोठ्या उत्सवात केले जातात. लाडके परेश दादा आपल्याला भेटलेत. काय
बोलू मला समजत नाही ऍक्च्युअली, थोडा साईडलाच घेतो मी थोडा कंट्रोल. भाग्यवान कोण असतं ना ते